या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। ये माये भूत जे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे। आजवरती अनेक लेखकांनी कविताकारांनी आईवर अनेक गीते लिहिलेली आहेत आणि आईवर आई हीच भगवान असे मानलं जातं, पण या आईवरच अनेक लोक किंवा आपले फ्रेंड सर्कलमध्ये बिनधास्तपणे शिव्या दिल्या जातात, पण हे शिव्या कुठं ना कुठं थांबायला पाहिजे म्हणून सोलापूर शहरातील तंजीम हमदर्द ए इन्सानीच्या वतीने एक विडा उतरला आहे। तो विडा म्हणजे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हा जो बोर्ड दिसत आहे, या बोर्डवरती त्यांनी लिहिलेलं आहे की शिवीगाळी मुक्त कटा असा हा त्यांचा अभियान आहे। हे तसेच या बोर्डवरती एक चांगल्या प्रकारे संदेश देण्यात आलेला आहे। त्यांनी असं लिहिले आहे की नेकी के राह पर एक कदम गाली, कमाई की बरकत खत्म करती है, दुआओं की कबूलियत को रोकती है, आओ इस बुराई को छोड़ने की मुहिम में शामिल हो जाए, असं त्यांनी एक चांगल्या प्रकारे संदेश दिलेला आहे। तसेच या बोर्ड तुम्ही जर निरीक्षण करून पाहिला तर माँ आणि आई या दोन्हीचा इथे मिलाप झालेला आहे आणि एक सुंदर प्रकारे आईचं चित्र काढण्यात आलेलं आहे आणि आई आपल्या बाळाला एका कुशीत घेतलेली आहे। आणि या साईडला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे आईबद्दल त्यांनी इथे प्रशंसा केलेली आहे। या बोर्डचा, या तंजीम हमदर्द ए इन्सानियतचा, या बोर्डमुळेची, या उपक्रमामुळे सोलापूर शहरात सध्या त्याची चर्चा होत आहे। आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत या तंजीम हमदर्द इन्सानियतच्या उपक्रमाबद्दल काय सांगत आहेत सोलापूरचे नागरिक ते आपण पाहूया। कुठं ना कुठं एक तंजीम हमदर्द इन्सानियतने एक चांगला पाऊल उचलला अशी प्रतिक्रिया समोर येत आहे। आपल्यासोबत यासोबत काही नागरिक जुळले आहेत, विचारूया त्यांच्यावर या प्रकरणावर काय मत आहे। साहेब आपने देखा है फलक? हाँ देखा है हमने। ये तंजीम जो है तंजीम हमदर्द इंसानियत, हम उस्मानाबाद से आए हैं, उस्मानाबाद शहर से, कलम तालुका हमारा गांव सिराडोन है। कैसे देख, नजर कैसी पड़ी? ये देखते बराबर हम रुक गए यहाँ पर। यहाँ पर एक कटआउट देख कर हमें एक हमारे बदन के अंदर एक रोमटा खड़ा हो गया हमारा। एक ऐसी तंजीम चलाई आपने की हकीकत में एक माशरे में ऐसा माहौल हो चुका है जो बात बात पर कहते हैं कि हम लोग की जो दोस्त कंपनी रहती, दोस्त लोग रहते, बैठे बैठे किसी को भी हर तरीके के माँ पर बहन के ऊपर गाली देते हैं। ये गाली देना यानी हकीकत में एक बुराई की तरफ ले जाना है। हमारा इस्लाम या हमारा शरीयत हम ये तहजीब नहीं सिखाती कि बैठे बैठे किसी को गाली देना, किसी के बारे में बुरा कहना, और ये गाली हमको इबादत से और नेक काम से रोकती है। आपने कभी सुना है ऐसे? बहुत बार सुना होंगे, फ्रेंड्स में ही गाली दिया जाता है। बचपन से हम सुनते हैं कि फ्रेंड्स लोग में ही ऐसे गाली देते हैं, बैठे बैठे गाली देते हैं। वो सुनता है, हंसते हंसते वो सुनता है, मगर उसका कभी मुखालिफत नहीं करता, उसके खिलाफ नहीं बोलता कि तूने मेरे को गाली दी है। गाली बुराई की तरफ ले जाती है, एक गाली एक इबादत को रोकती है, एक गाली हमें बुराई तरफ ले जाती है। लेकिन जब अगर कोई दोस्त किसी को रोकेगा तो इंशाल्लाह उसको कहीं ना कहीं उसको रोकने की कोशिश हो जाएंगी कि अरे बाप रे बंदा सामने आ रहा तो हमें गाली से परहेज करना चाहिए। ऐसे फलक लगने से कुछ गालियां बंद हो जाएगी? बेशक ऐसे फलक लगने चाहिए, और नौजवानों ने सामने आकर इसको आम करना चाहिए कि हर लहजे में, हर मोहल्ले में, हर चौराहे पे ये तंजीम लगना चाहिए और तंजीम चलना चाहिए। जो भी ये बंदे करते हैं, जो भी ये बंदे काम को अंजाम दे रहे हैं, जो भी बंदे काम को अंजाम दे रहे हैं, एक काम और आगे चलना, और हमें बहुत खुशी हुई है देखकर। आप एक युवा हो, अपने युवा में लोग बैठे बैठे चाय पीते समय, बात करते समय माँ बहन पे गालियाँ देते हैं, ये क्या सही है? ऐसे नहीं करना है? नहीं नहीं, ये गलत बात है। ये तंजीम हमदर्द ने जो मुद्दा उठाया कैसे लगता है? ये बहुत अच्छा है, एक नंबर है, ऐसा ही होना चाहिए। ये सोलापुर में हर जगह लगाना चाहिए। ये माँ बहन पर गाली देते हैं आजकल लोग, तो ये एकदम पूरी गलत बात है। रोक कैसे लगनी चाहिए? ऐसे फलक लगने से खत्म हो जाएगा? हाँ हो जाएगा, अल्हम्दुलिल्लाह हो जाएगा। आपने भी कभी सुना है आपके फ्रेंड सर्कल में गालियाँ दी जाती? हाँ सुना तो है, बहुत सारे लोग देते हैं, मगर ये आज ऐसा लगाने से कम हो जाएगा। हाँ थोड़ा तो फर्क पड़ेगा, लेकिन आपको क्या लगता है? नहीं बहुत अच्छा है, नहीं लगाना ही अच्छी बात है। तो दोस्तों में गाली गलौज है वो नहीं चलेगा, कम से कम इसको रोक सकते हैं, अपन इसको रोक सकते हैं। अच्छा गाली देना बुरी बात है। अगर आप बात करते हैं अपने फ्रेंड्स लोग में कोई, तो पीछे से माँ आके गई, बेटा अपनी बहन सुन के गई, तो उनको बुरा लगता है? बरोबर नहीं देना चाहिए, नहीं देना चाहिए। तंजीम हमदर्द इन्सानियत फलक लावण्यात आलेला आहे शिवीगाळी मुक्त कट्टा म्हणून, कसं वाटतंय आपको? नाही लय चुकीचा वारस आहे, बरं लावले ते। आता का सध्या जे चाललंय ना, आता लय चाललंय सध्या शिव्या गाळी करायचं ते करायचं, काय होतं यामुळे लोकांचा गैरसमज वाढत चाललाय, पब्लिक मध्ये हे वाढत चाललंय। म्हणून हे जे लावले चांगला लावलेत, हे काही हे शिव्या आपल्या जवळचे देतात का लांबचे देतात?
आता कुणावर विश्वास नव्हता या काळाचा. जवळचे बी देते बाहेर ते देते हसत खेळत देतात ते पण हसत खेळत जातं ते माणसाला रागायला नाही पाहिजे गैरसमज आला नाही पाहिजे म्हणून हसत खेळत खिवे देतात. पण हे चुकीचं आहे. हे चुकीचं ते म्हणतो कसं बदलायला पाहिजे हे बदलला नाही बरं आहे असं बरं सगळ्यात चौकात लावायला पाहिजे लोकांना दाखवायला म्हणजे आपण तुम्ही दाखवायला या टीव्हीवर मार करत ते बघा अजून जरा आजोबा आजोबा एक मिनिट प्रमाण आई बहनी शिव्या देतात लोक हसत खेळत मित्रांमध्ये शिव्या देतात ते आता काय सर्रास आता पूर्वीपासून ते चाललं तर ते जरा रूढी रूढी बरं सर जरा मग बदलाव असं वाटतंय का बदलाव बदलायला पाहिजे आता हे बोर्ड लावले या बोर्डनं असं बदलेलं असं वाटतंय का आता समज जर असेल तर बदलते नसेल तर का सांगू शकतो ऐकलात का असे किस्से जेव्हा भरपूर लोक आहेत उगाच उगाच शिवाय देणार भरपूर कसा बदलाव कसा वाटतो तुम्हाला कसा बदलाव करायला पाहिजे बदलाव करायला पाहिजे आता त्यांच्या त्यांच्या इच्छा व्हायला पाहिजे की बदलायला पाहिजे आपण काहीतरी चेंजेस पाहायला पाहिजे म्हणून या संस्थेने जे काम केले चांगलं आहे का चांगली आहे की चांगला गोष्ट आहे पण समजणार समजायला पाहिजे ना आईवर कोणीही शिवाय देऊ नये कारण का आई जन्मता दिलेले 9 महिने आपल्यासाठी तर जन्म दिल्यानंतर त्याला पाठीमाग त्याला खिन्न वाटते माझा मुलगा माझ्यासाठी शिवगाळ्यात करून घेतो म्हणून ते हृदयाला लागते त्याला हे शिवगाळ कोण करत लांबचे करतात की जवळचे करतात नाही मित्रच खास मित्र असतो तोच शिवगाळ करतो कारण का त्यांनी फ्रेंड सर्कल मध्ये शिव देत असतो कारण का आई तर बघितली तर ना त्याला खिन्न वाटत म्हणजे चुकीचं आहे बदलाव असं वाटत बदलाव लागेल कारण का आईवर कोणी शिव देऊ नये आता हे तंजीम हमदर्द इन्सानियत म्हणून एक संस्था आहे त्याचं कार्य कसं वाटतं या बोर्ड लावल्याने नाही चांगलंच लावलं त्यांनी कारण का लोकांना शिवगाळ देऊ नये अजून फलक लावायला असं पाहिजे वाटतं लावलं तर पण चालेल कारण काहीवर देऊ नये आईच 9 महिने प्रस्ताव दिलेला असं त्यांना छिन्न वाटत काय म्हणतात सर चुकू सर आई जन्मी जर आपण जन्म नसतो सर 9 महिने आई आपलं पोट ठेवते तिथे आई सगळं भगवान बिगवान कर आणि मानत मी हिंदू समाजचं सर आईच भगवान आहे हा आई जमिनीवर जमलो सर आई मा 9 महिने पेट ठेवते आपण आलो सर ते चुकी सर ते तुमचं काय ते तुमचं काय तंजीम हमदर्द इन्सानियत हा आई मोठं सगळे जगलं पण सर आई असलं जर आपण आलो सर तुम्ही पण असतो तुम्ही पत्रकार तुम्ही सर दे सर चुकीचं आहे शिवाय देणं चुकीचं हा चुकीच लय चुकी सर बदलाव असं वाटतंय का बरं एक 100% सर तुम्ही पाहिलं असाल कशा पद्धतीने नागरिकांची तंजीम हमदर्द इन्सानियतच्या वतीने जे फलक लावण्यात आलेले आहेत त्याचा प्रशंसा करत आहेत आणि असे बोर्ड असे फलक सोलापूर शहरातील विविध ठिकाणी लावायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचबरोबर तंजीम हमदर्द इन्सानियत ही जी संस्था आहे एक अभियान एक विडा उचलला आहे की सोलापूर शहरात अनेक ठिकाणी ज्या सर्रासपणे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शिव्या दिल्या जातात हे कुठं ना कुठं थांबायला पाहिजे असा त्यांनी विडा उचललेला आहे आणि या विडेला आणि त्यांच्या या उपक्रमाला सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात प्रशंसा किंवा त्याला प्रतिसाद मिळताना इथे दिसत आहेत. कॅमेरामन मेनुद्दीन नदाबसह मी अर्जुन चव्हाण लोक प्रधान न्यूज चॅनल सोलापूर. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता ब्लॉक नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.